झाली नाही हिम्मत कशी झाली माझ्याशी असं बोलायची ऍक्च्युली ना या माणसांचाच प्रॉब्लेम आहे त्यांना डोक्यावर बसवलं ना की मिऱ्या वाटतात मोनिका राहू दे ना एवढं काय चिडते रिलॅक्स फॉरगेट इट एवढं सुनवून गेले ती मला अँड यू आर टेलिंग मी टू फॉरगेट इट मी आलोय ना आता जस्ट चिल कुठून कुठे आलो रे आपण आणि आपल्या आजूबाजूची परिस्थिती पण बघ ना कशी पटकन बदलायला लागली डेस्टिनी किती विचित्र असते ना आपण भले काहीही ठरवू काहीही प्लॅन करू पण तिचे प्लॅन्स वेगळेच असतात आणि ते आपल्याला असे ऐनवेळेस कळतात आपण फक्त तिच्या मर्जीला होकार द्यायचा असतो बस खरंच रे आपण कितीही पळून जायचा किंवा दूर जायचा प्रयत्न केला ना तरी आपलं नशीब आपली डेस्टिनी आपल्याला पुन्हा त्याच ठिकाणी खेचून आणत आणि संधी ही सुद्धा खूप विचित्रच गोष्ट आहे कशी काय म्हणजे तूच बघ ना आता ती जशी दिसते तशी असतेच असं नाही म्हणजे कधी कधी वाटतं की आपल्याला खूप चांगली संधी मिळाली पण खरं तर तसं नसतं अरे या या हॅलो हॅलो छोटे मम्मा आपण ते खेळायचं ना मला काय वाटत की आपण ईशाला आतमध्ये पाठवूया आतमध्ये मुलं आहेत त्यांच्याबरोबर खेळेल ती इथे जे काही आपण बोलणार आहोत ना ते तिच्या कानावर पडायला नको असं मला तरी वाटतं ना बाबा ईशा बाळा आतमध्ये अथर्व काका आणि आर्यन काका आहेत ना त्यांच्याबरोबर जाऊन खेळ गुड डिसिजन विक्रांत अगदी बरोबर केलंस आता कसं आहे मोनिका आणि राजन यांचा काहीच भरोसा नाही ते ईशाला आपल्या बरोबर घेऊन जाऊ शकतात म्हणून तिला आपल्या नजरेसमोर ठेवणं जास्त गरजेचं आहे